त्या निश्चित इथे आपण पाहतो फलंदाजी करताना आदर्श इलेव्हन पडले टीम न. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित झाले आहेत. आत्ताच आपण पाहतो आमचे संदीप पाटील श्री नवनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि मलंगड विभाग प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे संदीप पाटील उपस्थित आहेत. माजी क्रिकेटपटू मंगळूरचे आमचे, त्यांचं देखील शुभ आगमन झालंय. सातत्याने 3 दिवस झाले स्पर्धेमध्ये उपस्थित राहतात. ही स्पर्धा आपण पाहतोय, निश्चित एक चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. मैदानाच्या चारही बाजूला भगवा झेंडा अभिमानानं फडकतोय आणि निश्चित ही स्पर्धा देखील आपण पाहतोय. धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक 2019 चं पर्व, एक जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटली. आणि आज स्पर्धेचा 3रा दिवस आहे. पहिला चेंडू खोलवर फेकला, इथे मात्र डाव घेण्याचा प्रयत्न, दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि एकाला मात्र माघार या बघतोय फलंदाज नितेश शेलार. बॅक टू द पवलियन. जबरदस्त संगीत ऐकायला भेटते. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देवणी राखी तो आम्ही स्वराज्याचे तख्त, सलसलत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, कारण आम्ही जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त. आज आपण पाहतो धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा भरवली जातीय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व होते. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला बाद करतोय, इथे फलंदाज बाद, क्लिंग बोल्ट फलंदाज विकी शेलार. बॅक टू द पवलियन. लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे झटके. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साहेब आजही घुमतोय तुमचा बुलंद आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, आजही फडकतोय भगवा तेजानं शिवसैनिकांच्या हातात, आजही जाणवते धग साहेब आपल्या कणखूर नेतृत्वाची, आजही जाणवते ऊप साहेब आपल्या निस्वार्थ प्रेमाची. साहेब तुम्ही आहात सदैव आमच्या मनात, आमच्या श्वासात आणि आमच्या हृदयात. आणि तीच संकल्पना इथे आपण पाहतोय, निश्चित एक चांगली आठवण जपावी म्हणून ही स्पर्धा आपण पाहिली. धर्मवीर चषक 2019 पर्व स्पर्धेतला 3रा दिवस आहे. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. हा चेंडू इथे धनाजीसाठी होता, डॉट चेंडूची समाप्ती. साई शेलार नऊ स्ट्रँगडवरती आहेत. निश्चित आपण पाहतो साईकसाठी तडफडतात, आणि निश्चित त्यांच्या बॅटमधनं मोठे स्ट्रोक नेहमीच पाहायला भेटले आहेत. मात्र इथे ती अपेक्षा देखील बालगली जाईल. मात्र आतापर्यंत नऊ स्ट्रँगडवरती उभ्या आहेत. एकूण धावसंख्या आपण पाहतो धापडकावरती लागले आहेत फक्त आणि फक्त 30 धावा. हा चेंडू इथे, अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. काय गोलंदाजी पाहायला भेटली, कौतुक करेल गोलंदाजी करताना जितेश पाटीलचं, ज्यानं 4 चेंडू फेकले आहेत, 2 फलंदाज बाद झाले तिथे आणि आतापर्यंत एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. इथे मात्र घडते काय, साई शेलाला स्ट्राईक घ्यायची ती भेटत नाही, कारण तडफडतो जशा प्रकारे मासा पाण्याच्या बाहेर तडफडतो तसं स्ट्राईक घेण्यासाठी इथे साई शेलार तडफडत आहेत. 4 चेंडू झाल्यात. हा चेंडू इथे, अजून एक डांट चेंडू येतोय आणि निश्चित तो प्रयत्न केला एका बाजूने गोलंदाजचं मी कौतुक करेल. जितेश पाटील आपण पाहिला, ज्यानं 5 चेंडू फेकले आहेत, एकही धाव खर्च केले नाही, 5 पैकी 2 विकेट इथे प्रस्थापित केल्यात. म्हणजे या स्पर्धेमधला मेडन षटक आम्हाला पाहायला भेटेल. पाहूया एनआर चेंडू डॉट झाला तर मेडन ओव्हर देखील पाहायला भेटेल. हा चेंडू शेवटच्या चेंडूला प्रहार केलाय, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार आणि षटक समाप्त होत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर कंबलपणा टीमची धावसंख्या 34 धावा.
empty. माझे पेशे भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू पण उठ. ओए आता सगळे तुझ्या. थँक्यू डीजे. आपण पाहतो मलंगड विभागातील मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुनील क्रिकेट संघ नेमालीपाडा आयोजित धर्मवीर